रोहित शर्माच्या भारतीय टीमला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज किवींनी तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी धूळ चारली आहे. 147 धावांचं माफक लक्ष गाठताना रोहित सेना 121 वरच कोसळली आणि लॅथमच्या किवी टीमने भारताला 3-0 असं चित केलंय. याआधी दक्षिण आफ्रिकेने भारताला वर्ष 2000 मध्ये 2-0 पराभूत केलेलं, त्यानंतर आता 24 वर्षांनी भारताने व्हाईट वॉशची अर्थात पराभवाची चव चाखलेली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळी 9:171 वरून किवीने डाव सुरू केला. जडेजाने अवघ्या 3 धावांमध्येच एजाज पटेलला तंबूत धडत न्यूझीलंडचा डाव 174 वर संपवला. विजयासाठीचं 147 लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला सुरुवातीपासूनच हादरे बसू लागले. 1:13 वरून 5:29 अशी केविलवाणी स्थिती भारतीय धावफलक एकेवेळी दाखवत होता, तेव्हा ऋषभ पंतने एखादी खिंड लढवत भारताच्या आव्हानातली धुगधुगी कायम ठेवली. पंतला बाद देण्याचा तिसऱ्या पंचांचा निर्णयही काहीसा चर्चेत राहिला. पंतने 57 चेंडूत 64 धावांची खेळी केली, ज्याच्यामध्ये 9 चौकार 1 षटकाराचा समावेश होता. रोहित शर्मा 11, गिल आणि कोहली प्रत्येकी 1, जयस्वाल 5 आणि सरफराज खानही एका धावेवर बाद झाल्यानं भारतीय फलंदाजीची दाणादाण उडाली. किवींचा डावखुरा फिरकीपटू एजाज पटेलने 6 तर फिलिप्सने 3 फलंदाज बाद केले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.